सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाची सध्याची इमारत वाढत्या कामकाजांमुळे अपुरी पडत होती, त्यासाठी 2014 सालापासून नवीन इमारतीचा प्रयत्न सुरू होता, तर त्याला मुहूर्तरूप हा दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी आलाय. महाराष्ट्र शासनाने 108 कोटी बजेट असलेली भव्य 8 मजली इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये 25 अद्ययावत कोर्ट हॉल, 2 कॅन्टीन, महिला वकिलाकरिता स्वतंत्र प्रशस्त हॉल, अद्ययावत लायब्ररी, मीटिंग हॉलसह पक्षकार बैठक कक्ष यांशिवाय विविध ठिकाणी सुरू असलेले कोर्ट एकाच छताखाली येतील अशा पद्धतीनं व्यवस्था व सुसज्ज इमारत होणार आहे. तर या कामी मुंबई उच्च न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण, न्यायाधीश शिवकुमार डिगे, त्याचबरोबर तत्कालीन सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर औटी, सध्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश MS आझमी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सदस्य मिलिंद थोबडे, आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुख, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, आमदार संजय शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे वकील संघांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. तर त्याचा परिपाक म्हणून सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी या टेंडर प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. याचा आनंद सर्व सिनियर व ज्युनियर वकिलांना झाल्याने वकिलांनी एकत्र येत एकमेकांना लाडू खाऊ घालून त्याचा आनंद साजरा केला. तर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक पल्लवी पैठणकर, त्यांचे सगळे सहकारी यांचे देखील सहकार्य लाभले. तर या सर्वांचे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी या प्रसंगी आभार मानले. अनेक वर्षापासून जे स्वप्न आपल्या कालखंडात साकारत असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला व आज झालेल्या या विशेष कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ वकील JJ कुलकर्णी, ॲडव्होकेट गौतम खरात, ॲडव्होकेट सोपान शिंदे, ॲडव्होकेट सुनील शेळगीकर, प्रमोद शहा, ॲडव्होकेट संदीप शेंडगे, NK शिंदे, बाळासाहेब नवले, बाबासाहेब जाधव, रवींद्र पाटील, राजेंद्र फटाटे, VS दरगड, संजय काळे, प्रसन्न कलकोटी, मतीन पठाण, विक्रम कसबे, निलेश जोशी, महेश सोलनकर आदींसह सिनियर व ज्युनियर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी बारचे पदाधिकारी व अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्यासह सचिव करण भोसले, उपाध्यक्ष आसिम बांगी, सहसचिवा अनिता रणशृंगारे, खजिनदार अविनाश काळे आदींचे कौतुक करण्यात आले व सर्व वकील सदस्यांनी पेढे वाटप करून एकच जल्लोष केला. शिवाय वकील संघाचे पहिले अध्यक्ष JJ कुलकर्णी यांनीही पदाधिकाऱ्यांचे व त्यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या कामाचे कौतुक केले. तर यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.